नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या बांगलादेशमधून कांद्याला मागणी ही चांगली आहे एक्सपोर्ट ही जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे आपल्या येथील कांद्याच्या भावाला सध्या मित्रांनो थोडासा आधार हा एक्सपोर्टचा मिळत आहे तर मित्रांनो पाहूयात काल बॉर्डरवरती काय परिस्थिती होती किती ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला बॅलन्समध्ये किती होता मित्रांनो काल मेंदीपूर बॉर्डर येथून एकशे पंचवीस ट्रक कांदा हा एक्सपोर्ट झाला तर हिली बॉर्डर येथून बावन्न ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला गोजदांगा येथून एकशे वीस ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला तर फक्त तीन ट्रकचा बॅलन्स काल गोजेदांगा येथे होता म्हणजेच मित्रांनो सध्या जो काही कांदा एक्सपोर्टसाठी जात आहे त्याची एक्सपोर्ट ही तात्काळ होत आहे जास्त दिवस ट्रक ह्या बॉर्डरवरती थांबून सध्या राहत नाही तर मित्रांनो काल तिन्ही ठिकाणाहून मिळून दोनशे सत्त्याण्णव ट्रक कांदा हा भारतामधून बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट झालेला आहे मित्रांनो बाजारभाव जर पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला पंचेचाळीस रुपये किलोपासून सत्तेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले मध्य प्रदेश येथील कांद्याला चाळीस रुपयापासून त्रेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर साऊथच्या कांद्याला पंचेचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस जास्त रुपये किलोपर्यंत साऊथचा जो काही नवीन कांदा आहे मित्रांनो या नवीन कांद्याला बाजारभाव काल अठ्ठेचाळीस रुपये किलोपर्यंत बॉर्डरवरती निघालेले आहेत तर गुजरातच्या कांद्याला त्रेचाळीस रुपयापासून सेहेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल की नवीन कांद्याचे भाव हे बॉर्डरवरती सध्या जास्त निघत आहेत जर मागील बाजाराच्या तुलनेच्या भावाचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील मध्य प्रदेश येथील कांद्याचे भाव काल स्टेबल पाण्यास मिळालेले आहेत परंतु साऊथचा जो नवीन कांदा आहे त्याचे बाजारभाव काल पुन्हा एकदा दोन रुपयांनी वाढलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा